नमस्कार, मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी 24 तास आणि हितगुज या आमच्या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. हितगुजमध्ये आरोग्यविषयक अनेक महत्वाच्या विषयांवर दररोज आपण चर्चा करत असतो आणि त्यामधल्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो. आजही हितगुजमध्ये आपण अशाच एका महत्वाच्या आरोग्य समस्येवर चर्चा करणार आहोत आणि विषय आहे पोटाचे विकार आणि आधुनिक उपचार पद्धती. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आम्ही निमंत्रित केलेलं आहे या विषयातले तज्ज्ञ डॉक्टर उन्मेष टाकळकर यांना. चर्चेला सुरुवात करण्याआधी आपण डॉक्टर उन्मेष टाकळकर यांचं स्वागत करूया. नमस्कार सर, स्वागत आहे आपल्या हितगुजमध्ये. नमस्कार. नमस्कार. आणि थोडक्यात ओळख करून घेऊया डॉक्टर उन्मेष टाकळकर यांची. डॉक्टर उन्मेष टाकळकर हे कॅन्सर जनरल व एंडोस्कोपिक सर्जन आहेत. ते औरंगाबाद इथल्या युनायटेड सिग्मा हॉस्पिटल इथं कार्यरत आहेत. याचबरोबर ते कोडलीगिरी आणि सिग्मा ग्रुप ऑफ हॉस्पिटल इथं गेल्या 27 वर्षांपासून रुग्णसेवेत आहेत. डॉक्टर टाकळकर हे सर्जरीमध्ये गोल्ड मेडलिस्ट आहेत. पोटाच्या सर्व समस्या, त्यावरचे लागणारे आधुनिक उपचार, आधुनिक शस्त्रक्रियेच्या सहाय्यानं त्यांनी आत्तापर्यंत हजारो रुग्णांवर अत्यंत यशस्वीपणे उपचार केलेले आहेत. त्यांचे रुग्ण आज आनंदी आणि आरोग्य संपन्न जीवन जगतात. चला तर मग डॉक्टर उन्मेष टाकळकर यांच्याकडून आपण पोटाचे विकार आणि त्यावरचे अत्याधुनिक असे उपचार नेमके काय आहेत ते जाणून घेऊया. लगेचच चर्चेला आपण सुरुवात करतोय. सर, विषयाला सुरुवात करतानाच मला आपल्याला विचारायचा, जो बऱ्याचदा सर्वसामान्यांना हा आजार असतो तो म्हणजे आम्लपित्ताचा, जो एक नेहमीच त्रास उद्भवतो. तर आम्लपित्त म्हणजे नेमकं काय आणि त्यावरच्या समस्या नेमक्या काय असतात, काय नेमके उपचार आहेत? आम्लपित्त म्हणजे ज्याला आपण कॉमन ॲसिडिटी म्हणतो, या ॲसिडिटीमध्ये आपल्या पोटातलं जे ॲसिडचं प्रमाण आहे ते खूप वाढतं आणि त्या ॲसिड वाढण्याचं जे प्रमाण आहे त्याच्यामध्ये त्याला अनेक कारणं आहेत. एक तर जे आपल्या सवयी आहेत, सिगरेट, दारू किंवा तिखट खाण्याची सवय आहे. दुसरा महत्त्वाचा फॅक्टर जो आहे तो म्हणजे स्ट्रेस आणि रात्री झोप न होणे आणि अशा अनेक कारणामुळे किंवा पोटाचे काही आजार आहेत, काही ट्युमर्स असतात किंवा काही पोटामध्ये जखमा असतात, अल्सर्स असतात, तर या याच्यामुळे ॲसिडिटी एकदम वाढून जाते आणि पेशंटला अन्न खाल्ल्यानंतर पोटामध्ये काय म्हणतात त्याला गच्च होणे, उलटी होणे, नंतर छातीमध्ये जळजळ होणे, अशा प्रकारचे सिम्पटम्स येतात आणि त्याला आपल्याला ट्रीटमेंट करण्याकरता नवीन उपचार पद्धतीमध्ये सध्या तरी गोळ्या ज्या आलेल्या आहेत नवीन नवीन, त्यांना आम्ही प्रोटॉन पंप इनहिबिटर्स म्हणतो. या गोळ्या जनरली 80% रुग्णामध्ये काम करतात, पण 10-20% रुग्णांना त्याची शस्त्रक्रिया करण्याची गरज पडू शकते. ज्याचे अल्सर जर खूपच वाढलेला असेल, फुटला असेल, किंवा इसोफेगसचा जो अल्सर आहे तो जर ब्लीडिंग होत असेल, तर अशा याच्यामध्ये बऱ्यापैकी रुग्णांना एंडोस्कोपिक शस्त्रक्रिया किंवा काही 2-5% रुग्णांना ओपन शस्त्रक्रिया म्हणजे टाकाची शस्त्रक्रियासुद्धा करायला लागू शकते. त्याच्यामुळे आपली राहणं चांगलं असावं, आपला आहार चांगला असावा आणि आपल्याला काही सवयी नसाव्यात, या मेजर ही जर काळजी आपण घेतली तर आम्लपित्ताची जी समस्या आहे त्याच्यापासून आपण नक्कीच दूर राहू शकतो. आणि माझ्या मते आम्लपित्त हे जवळपास 95-99% लोकांमध्ये आढळतं. कधी ना कधी आयुष्यात प्रत्येकाला आम्लपित्ताचा त्रास होतो. मोस्ट ऑफ द टाइम्स, म्हणजे मेजॉरिटी ऑफ द टाइम्स हे आपल्या डाएट रिलेटेड असतं आणि आपल्या सवयी रिलेटेड असतं. त्याच्यामुळं हे जर व्यवस्थित घेतलं तर आम्लपित्तावर चांगल्यापैकी कंट्रोल आणता येतो. आणि दुसरं महत्त्वाचं आहे की याची ट्रीटमेंट हे 2-4 दिवस घेऊन होत नाही. जे आपल्याला वाटतं की पोटाचा आजार आहे आणि 2-3 दिवस ट्रीटमेंट घेतलं की आपण ठीक होऊन जाऊ, पण याला कमीत कमी 2-3 आठवडे हे ट्रीटमेंट केले तर आम्लपित्तावर चांगलंच नियंत्रण आपल्याला आणता येतं. सर, आणि तुम्ही म्हटलात की सवयींमध्ये बदल होणार किंवा जीवनशैली जी हल्ली बदलत चालली आहे त्याचे खरं तर हे सगळे परिणाम असतात. अशा प्रकारे आम्लपित्ताचे आजार आपल्याला अगदी कॉमन दिसून येतात. पुढच्या प्रश्नाकडे वळते. अन्न नलिकेचे आजार जर पाहायचे झाले तर नेमके कुठले आजार आहेत? जसं की कर्करोग मोर्टॅलिटी डिसऑर्डर हा एक आजार आहे, तर आजार नेमके कुठले असतात अन्न नलिकेचे? अन्न नलिकेचे मेन आजार जे आहे, एक तर इसोफेगस ज्याला म्हणतो अन्ननलिकेचा कॅन्सर, दुसरं म्हणजे अन्ननलिकेची मोटिलिटी डिसऑर्डर, म्हणजे जे आपण घास खातो
तो घास खाली जातच नाही आणि त्याला खालच्या साईडला इथे ती अन्ननलिका बंद होऊन जाते आणि त्याला आम्ही अक्लेजिया कार्डे असं म्हणतो की वारंवार ॲसिडिटी होऊन खाली अन्ननलिका बंद होऊन जाते आणि तिथे ते जे स्पिंक्टर आहे किंवा आपण जे खाल्ल्यावर अन्न खाली जातं तर ते जात नाही. तर अशा पद्धतीला नवीन एक उपचार पद्धती आहे त्याला पर ओलर एंडोस्कोपिक मायोटॉमी पोयम असं नाव आहे. अच्छा, त्याला त्याच्यामध्ये आपण एंडोस्कोपीमध्ये इसोफेगसमध्ये जाऊन ते मसल कट करतो. अगदी, मला वाटतं सर मेटल स्टेनिंग हा त्याच्याच उपचार पद्धतीचा एक भाग असावा, तर मेटल स्टेनिंग विषयी काय सांगाल, म्हणजे नेमकं काय असतं? कुठलं लेटेस्ट मेटल स्टेनिंग ट्रीटमेंट विषयी का? होय सर, मेटल स्टेंटिंग. हां हां, मेटल स्टेंटिंग जी आहे ते अन्ननलिका, काही काही रुग्णांना जेव्हा कॅन्सर झालेला असतो तर त्यांना अन्न अजिबात जात नाही आणि एक थेंबसुद्धा पाण्याचा जात नाही किंवा अन्नाचा एकही कण पोटात जात नाही, अशा वेळेस आम्ही ही एंडोस्कोपीद्वारे मेटल स्टेंट जो असतो तो स्टेंट आम्ही एंडोस्कोपीद्वारे प्लेस करतो आणि त्या कॅन्सरमधून तो स्टेंट जाऊन पोटामध्ये उघडतो, जेणेकरून आपण जे अन्न खातो आहे त्याला ते अन्न आपण खाली जाण्यामध्ये मदत होते आणि पेशंटला जेवण देऊ शकतो, त्याचं न्यूट्रिशन वाढतं आणि त्या हिशोबाने मग पेशंटची तब्येत वाढते आणि त्याला पुढच्या ट्रीटमेंटसाठी फायदा होतो. अच्छा सर, ERCP म्हणजे नेमकं काय असतं आणि कशासाठी वापरतात? ERCP ही जी उपचार पद्धती आहे त्याला एंडोस्कोपिक रेट्रोग्रेड कोलॅन्जिओ पॅन्क्रिएटोग्राफी असं त्याचं नाव आहे आणि त्याच्यामध्ये लिव्हर आणि स्वादुपिंड या दोन्हीमधला जे आजार आहेत, म्हणजे लिव्हरमधल्या ज्या नळ्या आहेत त्याच्यामध्ये बाइल डक्ट ट्यूमर, तुम्हाला जे आत्ता दिसत आहे त्याच्यामध्ये जे हिरवा पोर्शन आहे तो बाइल डक्ट आहे, जो खालचा पोर्शन आहे तो पॅन्क्रियाटिक डक्ट आहे. तर याच्यामध्ये बरेचसे आजार आहे, ज्याच्यामध्ये एक सगळ्यात मोठा आजार म्हणजे खड्याचा आजार, ज्याच्यामध्ये ERCP द्वारे आपण डायग्नोसिस करू शकतो. दुसरा महत्त्वाचा आजार म्हणजे लिव्हरचा कॅन्सर, त्याच्या नळ्यांचा कॅन्सर. तिसरा महत्त्वाचा आजार म्हणजे पॅन्क्रियाज किंवा स्वादुपिंडातले खडे आणि पॅन्क्रियाटायटिस. हा जो आजार आहे तो जे लोक मद्यप्राशन करतात त्याच्यामध्ये हा फार कॉमन आहे आणि ज्यांना पित्ताशयातले खडे असतात, काही जे खडे लिव्हरच्या नळीमध्ये खाली येतात, तर अशा प्रकारे या आजारांना ट्रीटमेंट करण्याकरता ERCP ही फार चांगली उपचार पद्धती ती आहे जी एंडोस्कोपीद्वारे केली जाते आणि त्याला तोंडामधून डायरेक्ट लिव्हरच्या नळीपर्यंत जाऊन तिथून खडे किंवा तिथून स्टेंट किंवा तिथून वायर्स टाकून त्याची ट्रीटमेंट केली जाते आणि त्या हिशोबाने त्याला रुग्णांना टाक्याचं ऑपरेशन करायला लागत नाही आणि दुर्बिणीच्या सहाय्याने सर्व शस्त्रक्रिया होतात. ERCP ही फार मोठी उपलब्धी आहे लिव्हर आणि स्वादुपिंडांच्या आजारांसाठी. सर, बरेच वेळा ज्यांना पोटाचे विकार असतात, पोटाचे आजार असतात, त्यामध्ये बरेचदा असं रुग्णांकडून ऐकायला मिळतं की स्वादुपिंडामध्ये खडे झालेत किंवा पित्ताशयात खडे झालेले आहेत, तर बेसिकली पित्ताशयातले खडे म्हणजे नेमकं काय असतं आणि त्यावरचे आधुनिक उपचार कुठले आहेत? पित्ताशयातल्या खड्यांना खडे जे आहेत ते आपल्या कोलेस्ट्रॉल म्हणजे बॉडीचं जे फॅट आहे त्याच्याशी रिलेटेड आहेत. ज्यांना फॅटचं पर्सेंटेज जास्त असतं अशा लोकांना खडे होण्याचे चान्सेस जास्त, ज्यांना डायबिटीस आहे, ज्यांचं वजन जास्त आहे आणि काही जेनेटिक कारणं आहेत, काही इन्फेक्शन्स आहे, बाईलमधलं इन्फेक्शन आहे, तर अशा लोकांना पित्ताशयाचे खडे होतात. पण प्रत्येक पित्ताशयातले जे खडे आहेत त्यांना ऑपरेशनच लागतं असं नाही आहे. ज्या खड्यांना ते त्रास देतात किंवा ज्या खड्यांचा अटॅक आलेला असतो, काही पेशंट्स रुग्ण असे आहेत की ज्यांचे पित्ताशयातले खडे 15 वर्ष 20 वर्ष 25 वर्ष हे विदाऊट त्रास न देता राहतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पित्ताशयातले खडे हे पित्ताशय खराब करतात. ज्यावेळेस हे पित्ताशयाचा अटॅक येतो, ज्यावेळेस ते आपण खराब झालेलं आहे, तर हे पित्ताशयासकट ते खडे आपल्याला काढायला लागतात. याच्यामधली आधुनिक उपचार पद्धती अशी आहे की यांना
दुर्बिणीद्वारे ज्याला आम्ही लॅप्रोस्कोपिक कोलेसिस्टेक्टॉमी म्हणतो अशा यांना लॅप्रोस्कोपिक कोलेसिस्टेक्टॉमीद्वारे पित्ताशय जे आहे ते पूर्णपणे आम्ही काढून टाकतो आणि त्यांना एंडोक्लिप करून आपण त्याला खड्यासकट ती पिशवी बाहेर काढतो. याचे काही वेळेस जे कॉम्प्लिकेशन्स असतात की पित्ताशयातला एखादा खडा जाऊन अडकणे किंवा पित्ताशयामध्ये पू होणे आणि खूप दिवस जर खडे ठेवले पित्ताशयामध्ये 15 वर्ष 20 वर्ष तर ते खडे राहून त्याच्यामध्ये कॅन्सर होण्याची शक्यता असते. तर या सर्व गोष्टी लक्षात घेता आपल्याकडे याची 2-3 टेस्ट ज्या आहेत त्याला आम्ही हायडा स्कॅन म्हणतो आणि दुसरी एक टेस्ट आहे त्याला MRCP म्हणतो, म्हणजे MRIच्या साह्याने पित्ताशयाचं डिलिनेशन करणे, नंतर लिव्हरच्या नळ्या बघणे आणि हायडा स्कॅनमुळे त्याचं फंक्शन बघणे पित्ताशयाचं. या दोन्ही गोष्टी कंबाईंड करून आपल्या पेशंटला पित्ताशयाच्या खड्याच्या ऑपरेशनची किती गरज आहे हे आपण डिसाईड करतो आणि नंतरच पित्ताशयाच्या खड्याचं ऑपरेशनचं आपण डिसिजन घेतो. तर त्यामुळे मग ज्यावेळेस हे ज्या लोकांना याची अर्जंट गरज आहे अशा लोकांना ते सांगून आपण त्याचं ऑपरेशन पित्ताशयाचं करण्याची सजेशन देतो. ओके सर, IBD म्हणजे मला वाटतं इन्फ्लॅमेटरी बॉल डिसीज, तर हा म्हणजे काय असतो आणि त्यावरचे जर उपचार पाहायचे झाले तर ते गोळ्या का शस्त्रक्रिया नेमकं काय असतं? इन्फ्लमेटरी बाउल डिसीज हा एक इमर्जिंग आजार आहे, म्हणजे हा आजार पूर्वी अमेरिकेमध्ये पाश्चिमात्य देशामध्ये ज्याला क्रॉन्स डिसीज म्हणतात असा आजार तिकडे असायचा पूर्वी आणि आम्हाला परीक्षेमध्ये जर सांगण्यात आलं 10-15-20 वर्षापूर्वी की क्रॉन्स डिसीज जर हे इकडे सापडला भारतात तर तुम्हाला म्हणजे काही माहीत नाही कारण हा आजार इकडे नाहीच आहे. पण ओव्हर अ चेंजिंग पिरियड ऑफ टाईम, म्हणजे जसं जसं आपल्या पर्यावरणाची चेंज झालेलं आहे, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन झाले आहेत, लोकांचे राहणीमान बदललेलं आहे, तर आज परिस्थिती अशी आहे की मोठ्या आतड्याचे आणि लहान आतड्याचे इन्फेक्शन हे दिवसाला 2-3 पेशंट क्रॉन्स डिसीज आणि अल्सरेटिव्ह कोलायटिसचे आम्ही आमच्या OPD बघतो आणि या OPD बघत असताना याचे बरेचसे निदान करायच्या ज्या पद्धती आहेत, एकतर गॅस्ट्रोस्कोपी आहे ज्याने तोंडातून नळी टाकून क्रॉन्स हा तोंडापासून तर ते मोठ्या आतड्यापर्यंत क्रॉन्सचा आजार पसरू शकतो, गॅस्ट्रोस्कोपीने त्याचं निदान होऊ शकतं. ज्याला दुसरं म्हणतो आम्ही कोलोनोस्कोपी आहे, हा मोठ्या आतड्याची आम्ही तपासणी करतो, त्याच्यामधून जे अल्सर्स आहेत त्याची बायोप्सी घेतो आणि अशा पद्धतीने जेव्हा बायोप्सी घेऊन पेशंटचं निदान होतं की यांना अल्सरेटिव्ह कोलायटिस किंवा क्रॉन्स असं आहे, त्याप्रमाणे त्याची ट्रीटमेंट स्ट्रॅटेजी आम्ही डिसाईड करतो. तर ही जी ट्रीटमेंट आहे अल्सरेटिव्ह कोलायटिसची वेगळी आहे आणि क्रॉन्सची वेगळी आहे. तर याला सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की हे जे आजार आहेत, आपल्याला काय असतं की पोटाचा कुठलाही आजार आहे तर आपल्या रुग्णाची मानसिकता, कोणाचीही मानसिकता जी आहे की जास्तीत जास्त 2-3 आठवडे ट्रीटमेंट घ्यावी आणि डॉक्टरांनी आपल्याला बरं करावं असं प्रत्येकाला वाटत असतं. पण या आजारामध्ये ट्रीटमेंट जवळपास 6 महिने, वर्ष, 2 वर्ष जेव्हा लागेल तेव्हा, किंवा एखाद्यास बंद केली तर परत एकदा घ्यायला लागते. त्याच्यामुळं हे जवळपास वर्षांचे आजार आहेत, हे जे आजार आहेत ते महिन्यांचे किंवा दिवसाचे नाही आहेत. त्याच्यामुळं अल्सरेटिव्ह कोलायटिस आणि क्रॉन्स या इन्फ्लेमेटरी बाउल डिसीज करता आपल्याला जवळपास 4-5 वर्ष ट्रीटमेंट घ्यायची मानसिक तयारी पाहिजे आणि ती ट्रीटमेंट आपण व्यवस्थित घेतली पाहिजे. कारण त्या ट्रीटमेंट फेजमध्ये, या दोन्ही आजाराच्या ट्रीटमेंट फेजमध्ये 2 वेगवेगळे ट्रीटमेंट पॅटर्न आहेत. म्हणजे त्याला आम्ही पहिल्यांदा म्हणतो की इंडक्शन ऑफ ट्रीटमेंट, म्हणजे तुम्हाला आजार बऱ्या करण्यासाठी लागणारी ट्रीटमेंट. नंतर आम्ही सांगतो की मेंटेनन्स ऑफ ट्रीटमेंट, म्हणजे आजार परत येऊ नये म्हणून करण्याची ट्रीटमेंट. तर ह्या गोष्टींना इंडक्शन ऑफ ट्रीटमेंटमध्ये आपल्याला भरपूर गोळ्या, औषधं, इंजेक्शन्स सगळं दिलेलं आहे. पेशंटच्या इन्फ्लेमेटरी बाउल डिसीजचा जो आजार आहे, डिपेंडिंग ऑन त्यांच्या स्टेजप्रमाणे की पहिल्या स्टेजला आहे, दुसऱ्या स्टेजला आहे किंवा आतड्याचा कुठला पार्ट इन्व्हॉल्व आहे,
अशा पद्धतीने तो आजार आम्ही डिसाईड करतो की याची तीव्रता किती आहे. त्याप्रमाणे गोळ्यांचे जे पॅटर्न आहे, म्हणजे एका गोळीने ट्रीटमेंट द्यायची का दोन गोळ्या कंबाईन करायच्या का त्याच्यासोबत इंजेक्शन्स द्यायचे, या सर्व गोष्टी आम्ही ठरवतो डिपेंडिंग ऑन पेशंटच्या आजाराची तीव्रतानुसार. आणि नंतर त्याला त्या आजाराला पहिले शांत करतो. सो दॅट इज कॉल्ड ॲज ऑप्टेनिंग द रेमिशन. रेमिशन म्हणजे त्याला कमी करायला लागतं. तर आता हे कमी झालं आहे कसं समजणार? एकतर एंडोस्कोपीने समजेल, पेशंटचा त्रास कमी होईल, पेशंट आनंदी दिसायला लागेल आणि पेशंटला जो ताप आहे, लूज मोशन्स आहेत, या सगळ्या कमी होतील सिम्प्टम वाईज. अशा प्रकारे ॲनालिसिस झाल्यानंतर मग आता पेशंटला जेव्हा चांगलं वाटायला लागतं त्यावेळेस आम्ही त्याला मेंटेनन्स ट्रीटमेंटला टाकतो. म्हणजे आजार परत येऊ नये म्हणून जी ट्रीटमेंट आहे ती ट्रीटमेंटला त्याच्यावर लॉंग टर्मच्या गोळ्या असतात, त्या गोळ्या आम्ही त्यांना देतो. तर अशा प्रकारे 6 महिने, वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष हे पेशंटची ट्रीटमेंट चालू असते. याच्यामध्ये काही यंग लोकांना हा आजार होतो, पर्टिक्युलरली फिमेल्स, यंग फिमेल्सला ज्यावेळेस हा आजार होतो त्यावेळेस लग्न होणे, प्रेग्नन्सी राहणे किंवा बाकीच्या काही म्हणजे ज्या हे आहेत की मॅरेज रिलेटेड इश्यूज आहेत, तर या गोळ्या कंटिन्यू घेतल्यामुळे त्यांना बराचसा त्रास होऊ शकतो किंवा प्रेग्नन्सी काही वेळेस ठेवता येत नाही. काही काही गोळ्या प्रेग्नन्सीत चालतात, काही चालत नाही, त्याच्यामुळे त्रास होऊ शकतो. आणि ज्यावेळेस हा आजार यंग लोकांना होतो, मेल पर्टिक्युलरली, तर त्यांना बऱ्याच लाँग वेपर्यंत ट्रीटमेंट घ्यायला लागते आणि बरीच लाँग ट्रीटमेंट याची चालते. आणि याची सोसायटी आहे, याचे देशभर असंख्य रुग्ण आहेत, याची क्रॉन्स अँड कोलायटिस सोसायटी म्हणून आंतरराष्ट्रीय खातीवर इन्फ्लेमेटरी बाउल डिसीजची संघटना आहे. अच्छा. मी पण त्याचा मेंबर आहे. नवीन नवीन ट्रीटमेंटविषयी जे काय इन्फ्लक्सिमॅब किंवा नवीन नवीन जे ड्रग्ज येतात ते सुद्धा याच्यामध्ये आणून आपण नवीन नवीन संशोधनांनी याचं ड्रग्जची ट्रीटमेंट इन्फ्लेमेटरी बाउल डिसीजची करू शकतो. ओके सर, आपण आणखी चर्चा करणार आहोत, आणखी अनेक प्रश्न आपल्याला विचारायचे आहेत, मात्र इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकचे. कुठे जाऊ नका, पाहत रहा Zee 24 तास हितगुज. सर मघाशी आपण बरेच आजार पाहिले पोटाचे जे कॉमन आहेत, त्यानंतर त्याच्यावरचे अत्याधुनिक सध्या उपचार काय आहेत तेही आपण पाहिलं, काही वेगळे जे आजार आहेत तेही पाहिले. कॅप्सूल इंडोस्कोपी म्हणजे नेमकं काय असतं याविषयी आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे. ओके, कॅप्सूल इंडोस्कोपीचा जन्म जो आहे तो इस्रायलमध्ये झाला. आणि एक सिंपल टेक्नॉलॉजी आहे की कॅप्सूल ही जी असते त्याच्यामध्ये कॅमेरा असतो, त्याला एक वायरलेस ट्रान्समीटर असतो जो कॅप्सूलमधून आपल्या आतड्याचे फोटो काढतो. आणि जसं आपल्याला वायरलेस इमेजेस जातात तसे त्या इमेज रेकॉर्डरमध्ये पाठवतो. तुम्हाला जी स्क्रीनवर दिसतं आहे ती कॅप्सूल आपल्या पोटात चाललेली आहे आणि ही कॅप्सूल जाऊन बघा तुम्ही तिथे ती इमेजेस घेते आणि ही कॅप्सूल आपल्या शरीरातून बाहेर पडते. जसं आपलं मोशनला आपण जातो तसे मोशनमधून ही कॅप्सूल बाहेर पडते. त्याच्यामुळं ही कॅप्सूल पूर्ण शरीरातून जात असताना असंख्य मिनिटाला 2 फोटो काढत जाते. आणि हे जे फोटो आहेत हे फोटो तुमचा पाठीला एक रेकॉर्डर लावलेला असतो, त्याचे सेन्सर्स तुमच्या छातीवर लावलेले असतात आणि त्या सेन्सर्सद्वारे हे सगळे फोटो त्या कॅप्सूलमध्ये जातात. आता ही कॅप्सूल का करायला पाहिजे आपल्याकडे एंडोस्कोप असताना? याचं मेन कारण असं आहे की एंडोस्कोप जो आहे अपर जी आहे तो फक्त पोटापर्यंत जाऊ शकतो. जो खालचा एंडोस्कोप ज्याला आम्ही कोलोनोस्कोप म्हणतो तो मोठ्या आतड्याच्या एंडपर्यंत जाऊ शकतो. पण आपलं जे सगळ्यात महत्त्वाचं आतडं आहे, छोटं आतडं ज्यांना म्हणतो, जिथे पचनक्रिया खूप चांगली होते आणि ती खूप लाँग आहे आणि ते असं वाकडं तिकडं असल्यामुळं तिथे एंडोस्कोप जो एंटरोस्कोप जातो त्याची टेक्निक वेगळं आहे. पण कॅप्सूल तिथे बाय मोशन जाऊ शकते. आणि छोट्या आतड्याचे जे आजार आहेत मेनली ह्याच्यामध्ये ब्लीडिंग जिथून होते ते पॉईंट्स, नंतर क्रॉन्स डिसीज जी आपण मागे आत्ता डिस्कस केलं त्याच्यातले अल्सर्स, टी बी स्मॉल इंटेस्टाईनचा जो टी बी आहे
तो याच्यामुळे डिटेक्ट होतो. आणि हे जे फोटो आहेत हे फोटो बाहेर डाटा रेकॉर्डर म्हणून असतं, त्याला ते ट्रान्समिट होतात आणि ते डाटा रेकॉर्डर आम्ही याची जी बॅटरी लाईफ आहे आतमध्ये हे बॅटरीवर चालतं, याची बॅटरी लाईफ 8 ते 8.5 तास असते. आणि आपण कॅप्सूल घेतल्यानंतर ती बॅटरी 8 तासानंतर डिस्चार्ज होते आणि इट स्टॉप्स टेकिंग फोटोग्राफ, म्हणजे फोटो हे 8 ते 9 तासानंतर बंद होतात आणि दॅट इज थ्रोन आउट ऑफ द बॉडी. तर या 8 तासामध्ये जेव्हा पेशंटच्या स्मॉल इंटेस्टाईनमधून कॅप्सूल जाते तर असंख्य जे आजार आहेत ते ती कॅप्चर करते. त्याच्यामध्ये मोस्ट कॉमन आजार जो आहे तो हार्ट अटॅकचे जे रुग्ण आहेत, ज्यांना आपण ॲस्पिरिन, क्लोपिडोग्रिल असे जे रक्तपातळीच्या गोळ्या बरेच लोकांना चालू असतात बऱ्यापैकी, या गोळ्यांमुळे कधीकधी बारीक बारीक जखमा आतड्यामध्ये होत असतात त्याच्या साईड इफेक्ट म्हणून. ते युजली आपल्या साध्या एंडोस्कोपला दिसत नाहीत, तर ह्या कॅप्सूल एंडोस्कोपमुळे त्या लवकर पिकअप होतात. नंतर काही असे आजार आहेत की एखाद्याला ब्लिडिंग होतं लहान आतड्यातून, एखाद्याला अल्सर असतो, तर ह्या गोष्टी या कॅप्सूलमधून पिकअप होतात. आणि आम्ही त्याचं एक सॉफ्टवेअर आहे कॉम्प्युटरवर, ते डाटा रेकॉर्डर जेव्हा आपण कॉम्प्युटरवर ठेवतो त्यावेळेस ते डाउनलोड होतं आणि डाउनलोड होऊन ती इमेजेस आम्ही सॉफ्टवेअरला घेतो आणि प्रत्येक इमेजेस आम्हाला स्टील करता येतात, पुढे पाहता येतात, मागे पाहता येतात आणि तिथे करून त्याचं स्टील फोटोग्राफ घेऊन आम्ही त्याचे ॲनालिसिस करतो आणि त्याच्यातून त्याचं निदान होतं. ही एक अत्याधुनिक पद्धत म्हणावी लागेल. सर, मला थोडक्यात आपल्याकडून जाणून घ्यायचं कार्यक्रमासाठी अगदी थोडा वेळ आपल्याकडे आहे, EUS म्हणजे नेमकं काय आणि ते कशासाठी वापरतात? ओके, जसं आपल्या सगळ्यांना माहीत असेल की एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड, अल्ट्रासोनोग्राफी ही जवळपास सगळ्या लोकांना आता माहीत आहे. जसं पोटाची अल्ट्रासोनोग्राफी आहे, जसं आपण गर्भधारणाचा असताना युट्रसमध्ये अल्ट्रासोनोग्राफी करतो, बाळाची पोझिशन बघतो, तशी एंडोस्कोप आम्ही जे गळ्यातून टाकतो किंवा मानेतून इथून खाली टाकतो पोटात, त्या एंडोस्कोपच्या टीपला अल्ट्रासाऊंड हे कनेक्टेड आहे. म्हणजे याच्यामध्ये मेनली अल्ट्रासाऊंड डिटेक्टेड असल्यामुळे अजून निदान प्रिसाईज होतं. जे मेनली कामाला येतं पँक्रियाटायटिसच्या रुग्णांमध्ये किंवा स्टोनच्या रुग्णांमध्ये, ज्यांना पँक्रियाटायटिस होतो, स्वादुपिंडाचा इन्फेक्शन होतं, त्याच्यामध्ये बरेचसे पाण्याचे किंवा इन्फेक्शनचे कलेक्शन्स तयार होतात, त्याला आम्ही पँक्रियाटिक कलेक्शन्स म्हणतो. तर या कलेक्शन्सना कुठे आहेत हे एक्झॅक्ट डिटेक्ट करण्याकरता एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंडचा चांगला वापर होतो. आणि त्याच्यामधून नळ्या टाकणे, अल्ट्रासाऊंडला बघून त्याचा तुकडा काढणे, किंवा एखाद्याचं डायग्नोसिस होत नसेल, समजा इसोफेगसमधून आतमध्ये पोटामध्ये काही जे आम्हाला निडलला म्हणजे FNAC ज्याला म्हणतो की बायोप्सीसाठी नाही होत, तर त्या एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंडने पेशंटची बायोप्सी फारच छान होते आणि ती जवळ जाऊन बायोप्सी होत असल्यामुळं प्रिसाईज डायग्नोसिस आपल्याला मिळतं. आणि एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड हे फार रिसेंट टेक्निक आहे, नवीन इमेजिंग टेक्निक आहे आणि या याच्यामुळे CBD स्टोन, पँक्रियाटायटिस, लिव्हरचे आजार, इसोफेगसमधल्या पाठीमागच्या नोड्सच्या बायोप्सी, या असंख्य असे जे आजार आहेत आणि ज्याला स्पेशल ट्रेनिंग लागतं, हे ट्रेनिंग ज्यांच्याकडे आहे तेच हे ट्रीटमेंट करू शकतात. कारण एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड करत असताना बरेचशा मोठमोठाल्या ज्या वेसल्स आहेत पोटाचे आजार आजूबाजूला असतात, त्याच्यामुळे सर अगदी पोटाचे आजार आणि ते डिटेक्ट होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पण मला वाटतं अशा प्रकारे ज्या आधुनिक उपचार निघालेले आहेत किंवा आधुनिक यंत्रणा आहे त्याचा निश्चितच चांगल्या पद्धतीने उपयोग करून आपण योग्य चिकित्सा त्याची करू शकतो आणि रुग्णांना त्याचा निश्चित चांगला फायदा होऊ शकतो. सर, आज आपण हितगुजमध्ये आलात आणि एवढं छान सगळे मार्गदर्शन केलं, सखोल मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद, आभार, नमस्कार. आणि यानंतर हितगुजमध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत रहा Zee 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे. Zee 24 तास रहा एक पाऊल पुढे.